आपल्या घरातील स्त्री बाहेर गेली आणि घरी परत यायला तिला उशीर झाला की जीव कासावीस होतो. रात्री अपरात्री काही झाली तर मात्र ती घरात सुखरूप आल्यानंतर आपली काळजी संपते. घरातल्या चार भिंतींच्या मर्यादेत ती सुरक्षित असते, पण अशाच असुरक्षित व धोक्याच्या कित्येक स्त्रिया रात्री भटकत असतात. ती कुणाची तरी आई, मुलगी अथवा पत्नी किंवा बहीण असेल, पण त्यांची वाट पाहणारं असं कोणीच नाही. अशा अनेक महिला ज्यांना त्यांच्या आपल्या लोकांनीच व समाजाने देखील सोडून दिलंय, कारण ते आजारी आहेत, मनोविकृत आहेत. वेदांतनगर पोलीस स्टेशन समोरील भागात काही दिवसांपासून मानसिक आजाराने त्रस्त एक महिला फिरत असून लोकांना दगड मारणे, आपले स्वतःचे डोके जमिनीवर व बंद दुकानाच्या शटरवर जोरजोरात मारणे. परिस्थिती एवढी भयानक होती की शटर सुद्धा तिच्या मारण्याने पूर्णपणे वाकले होते. अंगावरचे कपडे फाडून या मानसिक अवस्थेत आहेत. ही बाब पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या लक्षात आली. त्यांच्या पुनर्वसनासाठी काही सामाजिक संस्थेचे स्वयंसेवक काम करते का? त्यात देवकाते सरांनी, सुलक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि माणुसकी रुग्ण समूहाचे समाजसेवक श्री सुमित पंडित यांना माहिती दिली. सुमित पंडित यांनी विविध आश्रमांची विचारपूस केली. त्यात वेले तालुका, चोपडा जिल्हा, जळगाव येथील मानव सेवा तीर्थ येथील नरेंद्र पाटील यांच्याशी फोनद्वारे संपर्क करून त्या महिलेला पुनर्वसनासाठी मनोरुग्ण सेंटर येथे नेण्याचे ठरवले. कारण असे कळले आहे की दुर्दैवाने औरंगाबाद येथे अशा मनोरुग्ण महिलांसाठी पुनर्वसनाची काहीच व्यवस्था नाही. त्या महिलेला सुरक्षितपणे वेले तालुका चोपडा येथे प्रायव्हेट गाडीने नेण्यात आले. या सामाजिक कार्यात पोलीस निरीक्षक सचिन सानप, रामेश्वर रेंगे, पोलीस निरीक्षक सिल्लोड व माणुसकी समूहाचे सुमित पंडित, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देवकाते, सुधाकर पाटील, शारदा लाडे आणि अन्य उपस्थित होते. वेदांतनगर पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये एक अज्ञात महिला, की स्वतःला ती नांदेडून आलेली आहे असे सांगते, ती या ठिकाणी एक मनोरुग्ण अवस्थेमध्ये फिरत आहे. वेळोवेळी वेदांतनगर पोलीस स्टेशनच्या अंमलदारांनी, अधिकाऱ्यांनी तिला मानसिक आधार घेऊन तिचं पालनपोषण दृष्टिकोनातून देखील वेळोवेळी प्रयत्न केलेला आहे. परंतु सदर महिलेची एकंदरीत परिस्थिती पाहता आणि तिचं एक प्रकारे भविष्य पाहता आपल्या शहरातील नामांकित माणुसकी ग्रुपचे आपले संचालक आदरणीय सुमित भाईपंडित आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक महत्त्वाचं असं पाऊल उचलून माणुसकीच्या दृष्टिकोनातून सदर महिलेचं पुनर्वसन करण्यासाठी तिला चोपडा येथील एका सेवाभावी संस्थेमध्ये पुढील उपचार कामी आणि तिच्या उदरनिर्वाहासाठी तिला भरती करण्याचं ठरवलं. त्या अनुषंगानं आज चोपडा येथील देखील संस्थेची टीम जबाबदारीने या ठिकाणी येऊन त्यांनी देखील त्या कामी चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देऊन त्या महिलेचं पुनर्वसन करण्याबद्दलचा शब्द आपल्या नागरिकांना आणि पर्यायानं आमच्या पोलीस प्रशासनाला देखील दिलेला आहे. त्यानिमित्तानं त्या टीमचं मी अभिनंदन करतो आणि सुमित पंडित आणि त्यांची टीम, त्यांची संस्था यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि सदरील महिलेचं त्या ठिकाणी पुनर्वसन होऊन ती लवकरात लवकर चांगल्या पद्धतीनं शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या सुदृढ व्हावी, ती तिच्या मूळ कुटुंबात राहण्यायोग्य, जाण्यायोग्य, भरती करण्यायोग्य व्हावी अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि तिला शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपलं नाव? मी सचिन सानप, पोलीस निरीक्षक, वेदांतनगर पोलीस स्टेशन. औरंगाबादहून प्रतिनिधी लक्ष्मण कांबळे, आधार न्यूज. अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आधार न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.